9 जुलै 2024 रोजी बिरसा मुंडा हॉल, चंद्रपूर, टेंभू सोंडा येथे आरोग्य विभाग चिखलदरा, महिला व बाल कल्याण विभाग चिखलदरा, रेडियंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती, ओजस फाउंडेशन अमरावती आणि वर्ल्ड विजन इंडिया एडीपी मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य पोषण आणि वॉश या विषयावर आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमता वाढीचे प्रशिक्षण आयोजित केले. प्रारंभी ब्लॉक वैद्यकीय अधिकारी चिखलदरा डॉक्टर पिंपळकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. गजानन बाळापुरे जनसंपर्क अधिकारी ओजस फाउंडेशन यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर माधुरी पवन अग्रवाल रेडियंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती यांनी सर्व सहभागींना आरोग्य पोषण आणि वॉश या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यांनी शिकवलेल्या विषयांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच सहभागींना कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन यांचे प्रशिक्षण जनसंपर्क अधिकारी हरीश कुलरकर यांनी दिले. हे CPR प्रशिक्षण अत्यावश्यक होते कारण ते हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात मदत करू शकते. या प्रशिक्षण कार्यक्रमास आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आशा पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक आणि PSC टेंभूसोंडा कर्मचारी यांच्यासह 80 आघाडीच्या आरोग्य सेविका उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्लॉक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभूसोंडा येथील सर्व PSC कर्मचारी, ओजस फाउंडेशनचे कर्मचारी व रेडियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वर्ल्ड विजन इंडिया ADP मेळघाटचे कर्मचारी प्रलोभ इंगळे, अरुण गवई आणि राजेश पवार यांनी परिश्रम घेतले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.